मंडळी, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि खातेवाटपाचा न सुटणारा तिढा सोडवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची बैठक नुकतीच संपली आणि या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही अजित पवारांसोबत अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्या तिघांमधली बैठक तब्बल एक तास सुरू होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदमचा या बैठकीवरचा रिपोर्ट. राज्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप पडलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज अजित पवार प्रफुल्ल पटेल दिल्लीत दाखल झाले. 6 कृष्ण मेनन मार्ग अमित शहा यांचं निवासस्थान आहे. रात्री 8:30 ते 9:30 जवळपास एक तास चर्चा झाली आणि या बैठकीनंतर आता खातेवाटपाचा हा तिढा सुटणार का, ज्या मुद्द्यावरून अर्थखात्यावरून हा सगळा पेच अडलेला आहे त्याबाबतीत नेमकं काय होणार, कारण राष्ट्रवादी त्यासाठी आग्रही आहे आणि त्यामुळे हे खातं राष्ट्रवादीला मिळते का हे बघावं लागेल. जरी या भेटीच्या आधी प्रफुल्ल पटेल सांगत होते की राजकीय चर्चा याच्यामध्ये कुठलीही नाहीये, तरी नक्कीच याच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली आहे, कारण 10 दिवसांनंतर म्हणजे सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाली त्याच्यानंतर जवळपास 10 दिवसांनंतर हे दोन नेते दिल्लीत आलेले होते. आणि अधिवेशन पण सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये, पावसाळी अधिवेशन 17 तारखेला सुरू होत आहे, त्याच्या आधी हे खातेवाटप होणार हे तर नक्कीच आहे, पण आता या भेटीनंतर या खातेवाटपाच्या सगळ्या चर्चांना वेग येतोय का हे बघावं लागेल. खरं तर 8 मंत्री आहेत, कुठली खाती द्यायची हा पेच आहे. आता मुख्यमंत्र्यांच्याकडे जवळपास 10 खाती आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 7 खाती आहेत आणि जी खाती राष्ट्रवादीला हवी आहेत त्याच्यामध्ये जलसिंचन असेल, त्याच्यानंतर अर्थमंत्रालय असेल, ग्रामविकास असेल, त्याच्यानंतर सामाजिक न्याय असेल, या खात्यांची आता विभागणी नेमकी कशी होतीये हे बघावं लागेल. पण हे अमित शहांचं निवासस्थान आहे. रात्री 8:30 ते 9:30 प्रफुल्ल पटेल अजित पवार यांची ही चर्चा झालेली आहे आणि इंटरेस्टिंग आहे की राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले नेते गृहमंत्र्यांच्या भेटीला या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कॅमेरामॅन हेमंतसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.